आज जागतिक लोकसंख्या दिवस। जगाची सतत वाढणारी लोकसंख्या हा सगळ्यांसाठीच चिंतेचा विषय असल्यानं संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाद्वारे जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करण्यात येतो। लोकसंख्या विस्फोटाचा विचार करत असताना कुटुंब नियोजन, स्त्री पुरुष समानता, मानवाधिकार, आरोग्याचा हक्क आणि नवजात बालकांचं आरोग्य या पाच बाबींचा प्रामुख्याने विचार करावा लागतो। भारतासारख्या विकसनशील देशात बालविवाह आणि प्रजननक्षम वयातील स्त्रियांचं कुपोषण याचाही विचार उचित ठरतो। स्त्री आरोग्याचे सर्वच प्रश्न वाढत्या लोकसंख्येशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष निगडीत आहेत। म्हणूनच शाश्वत विकासाकरता प्रजनन संस्थेचं आरोग्य आणि लिंग समभाव अत्यावश्यक आहे ही यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाची संकल्पना आहे। या दिनाचं औचित्य साधून लोकसंख्येच्या प्रश्नांची निकड आणि महत्व यावर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीनं विविध पैलूंवर विचार केला जातो। वाढत्या लोकसंख्येमुळे आपली संसाधनं आणि पर्यावरणावर कशाप्रकारे ताण येऊ शकतो याचा अभ्यास जगभरात सुरू आहे। त्यातच कोरोना संसर्गाच्या काळात निर्माण झालेल्या नवीन समस्यांमुळे वाढती लोकसंख्या आणि चांगली जीवनशैली यावर गंभीर चिंतन करणं गरजेचं झालं आहे।